भारतीय संस्कृती व परंपरेनुसार मंदिर व नवीन हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना विधिवत करण्यात येत असते. तसेच दिनांक 1 मे 2024 रोजी भाविकांच्या उपस्थितीत व ढोलताशांच्या गजरात हनुमान मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच या मिरवणुकीचा उद्घाटनाचा नारळ ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक साहेबो चौगुले यांच्या हस्ते फोडण्यात आला. जय श्रीराम, जय हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणांनी संपूर्ण पंढरपूर शहर दुमदुमून निघाले होते. सोहळ्यात प्रामुख्याने श्री हनुमंतरायांची भव्य देखणी मूर्ती आणि नयनरम्य दिव्यांनी सजवलेला रथ होता. त्याचप्रमाणे भव्य लेझिम पथक आकर्षक असे छत्रपती शिवाजी महाराज यांची कलाकृती आणि हजारोंच्या संख्येने भक्त उपस्थित होते. यावेळी नगरसेवक लखनदादा चौगुले यांच्या पुढाकाराने खेळीमेळीच्या वातावरणात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दाळे गल्ली सोन्या मारुती चौक येथे या मिरवणुकीची सांगता समारंभ करण्यात आला. तसेच दुसऱ्या दिवशी या मंदिरात दत्त महाराज, नंदी महादेव आणि गणपती बाप्पा आशा देवांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. तत्पूर्वी श्री हनुमान रायाच्या मूर्तीसमोर ठेवण्यात आलेल्या प्रसादाचा चक्क श्री हनुमानाचे भक्त म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते म्हणजे वानरसेना यांनी देखील उपस्थिती लावून महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यामुळे नागरिकांमधून भक्तिमय वातावरण निर्माण झाले. यावेळी नगरसेवक लखनदादा चौगुले, मित्रपरिवार सोन्या मारुती चौक दाळे गल्ली, मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होता. अनिल चौगुले, सायाबू चौगुले, लखन चौगुले, अंबादास धोत्रे, जम्बो चौगुले, सुरेश चौगुले, दिलीप चौगुले, संजू चौगुले, रमेश चौगुले, केराबा चौगुले, मोहन चौगुले, शिवाजी चौगुले, शंकर चौगुले, दीपक चौगुले, राजू धोत्रे, अण्णा धोत्रे, अण्णा चौगुले, सुभाष चौगुले, राजू चौगुले, पिंटू धोत्रे, दिनेश चव्हाण, विजय चौगुले, रमा चौगुले, महादेव धोत्रे, दत्ता धोत्रे, सागर चौगुले, किरण वांगीकर, विश्वनाथ कावळे, भारत चौगुले, उमेश शिंदे, राजेंद्र पावलेसर, मधुकर भणगे, चंद्रकांत तोडकरी, महेंद्र चव्हाण, तात्या मामा सचिन देवकर, शंभू काळे, गोट्या चौगुले, रणजी चौगुले, अक्षय चौगुले, रमेश पावले, अभिषेक धोत्रे, राम चौगुले.